आयुष्य एकमेकांसोबत घालवण्याची शपथ घेतली, पण नियतीसमोर सर्वच थांबले. पत्नीला एका दीर्घ आजाराची लागण झाली. तिला वाचवण्यासाठी पतीने अथक प्रयत्न केले, पण काळाने घाला घातला आणि तिचे शेवटी निधन झाले. रुपाली चौणे असे निधन झालेल्या पत्नीचे नाव आहेत. हयात असताना रुपाली या रक्तदान शिबिर घ्यायच्या, पण त्यांच्या अकाली निधनानंतर ही चळवळ सुरू राहावी आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचेच पती अमोल चौणे हे मागील 7 वर्षापासनं अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत रक्तदान शिबिर घेत आहेत. आतापर्यंत 200 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहेत. अमोल चौणे व रुपाली चौणे हे दाम्पत्य शिवरत्न जीवबा महाले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करत होते. रुपाली यांच्या निधनानंतर त्यांची चळवळ थांबू नये, तसेच श्रद्धांजली म्हणून त्यांचे पती अमोल चौणे हे शिवरत्न जीवबा महाले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी अमरावती येथील हिंदू स्मशानभूमीत रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात. पत्नी हयात असताना 3 वर्ष आणि पत्नीच्या निधनानंतर 4 वर्ष असे ऐकून 7 वर्षापासनं हा रक्तदानाचा उपक्रम ते राबवत आहे. त्यांच्या पत्नीच्या स्मरणात स्मशानभूमीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. हल्ली रक्तदान शिबिर हे शासकीय रुग्णालय, मंदिर किंवा एखाद्या हॉलमध्ये घेतले जाते, परंतु स्मशानभूमीमध्ये मात्र कुणीच रक्तदान शिबिर घेत नाही. स्मशानभूमीबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत, भीती सुद्धा आहेत. ते दूर होण्याकरिता स्मशानभूमीमध्येच रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करीत असल्याचे अमोल चौणे यांनी स्पष्ट केले आहेत. आज शिवरत्न जीवबा महाले चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीद्वारा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्तदान महायज्ञ 7 चे आयोजन स्वर्गीय रुपाली अमोल चौणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेले आहे. आज सावित्रीआईंचा जन्मदिवससुद्धा आहे आणि त्या सावित्रीआईंच्या जन्मदिनानिमित्तसुद्धा या कार्यक्रमाचं म्हणजे दरवर्षी 1 जानेवारी ते 12 जानेवारी या पिरियडमध्ये आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो. आणि या ठिकाणी आयोजन करण्याचं एक उद्दिष्ट असं होतं की लोकांच्या मनामध्ये स्मशानभूमीबद्दल वेगवेगळ्या भावना होत्या, वेगवेगळ्या धारणा होत्या, त्या सगळ्या धारणासुद्धा दूर निघते. आणि अमरावती हे रक्तदानासाठी अग्रेसर असं जिल्हा आहे, म्हणजे माता म्हटल्या गेलं तरी चालते अमरावतीला रक्तदानाचं. तर रक्तदानासाठी इतका मोठा अग्रेसर असलेला जिल्हा, फक्त स्मशानभूमी एकमेव हे ठिकाण सुटलं होतं जिथे रक्तदान शिबिर आजपर्यंत झालं नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही रक्तदान महायज्ञ आयोजित करून ते सुद्धा पूर्ण करून दिलं, अमरावतीमध्ये फुलफिल करून दिली अमरावती, की आता अमरावतीमध्ये असं कुठलंच ठिकाण उरलेलं नाही जिथे रक्तदान शिबिर झालेलं नाही आहे. आणि या रक्तदान शिबिराला असंख्य लोक सहकार्य करतात. आपण सुद्धा जास्तीत जास्त संख्येने दरवर्षी या रक्तदान शिबिराला सहकार्य करावे एवढीच विनंती. दरवर्षी 50 ते 70 बॉटलचा आम्ही मानस ठेवत असतो आणि ते पूर्णसुद्धा आमचं दरवर्षी होते. यावर्षीसुद्धा आतापर्यंत सकाळपासून 10 वाजतापासून कॅम्प चालू झालेला आहे. आतापर्यंत जवळपास 35 च्या जवळपास बॉटल लोकांनी रक्तदान केलेलं आहे. आणखीनही 3 वाजेपर्यंत भरपूर लोकांची रक्तदान होण्याची शक्यता आहे. स्मशानभूमी हे एक प्रसन्न ठिकाण आहे असेही त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहेत. एका दाम्पत्याने केलेले 101 वेळा रक्तदान अमरावतीमधील नितीन देशमुख व त्यांच्या पत्नी अनेक वर्षापासनं रक्तदान करीत आहेत. आजही या दाम्पत्याने रक्तदानसुद्धा केले. आजही या दाम्पत्याने या ठिकाणी रक्तदान केले. नितीन देशमुख यांनी आज 76व्या वेळेस तर त्यांच्या पत्नी यांनी 25व्या वेळेस रक्तदान केले आहेत.